चला मंडळी, आज सफर करूया पुण्याजवळील एका प्राचीन मंदिराची. उच्च प्रतीच्या शिल्पाकृतींनी नटलेलं शंभू महादेवाचं एक सुंदर मंदिर अर्थात भुलेश्वर, एका निसर्गरम्य डोंगरावर अद्वितीय शिल्प आणि चित्रकाम यांचा साज चढवलेली शिल्पाकृती म्हणजेच भुलेश्वराचं हे सुंदर मंदिर होय. येथे येतानाच बुरुज, तटबंदीचे बांधकाम असे अवशेष आपल्याला दिसतात. त्यावरून येथे एक गड असल्याचं आपल्या लक्षात येतं. दौलत मंगल असं त्याला सांगितलं जातं. मूळ मंदिर हे 13व्या शतकातील असून बाजूची भिंत, नगरखाना आणि शिखर 18व्या शतकातील मराठा शैलीतील वाटतात. मंदिरात आपण प्रवेश करतो ना तेव्हा एक कलाविश्वच आपल्या नजरेला पडतं. येथील नंदी मंडप, अंतराळ, गर्भगृह यांच्यावर केलेलं मुक्त हस्त कोरीवकाम आपल्याला भारावून टाकल्याशिवाय राहत नाही. मंदिराच्या समोरच्या भिंतीवर रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. हे देखावे एकदम जिवंत वाटतात.